नमस्कार सगळ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काय नाव आहे यश तुला नाव माहिती का आपल्या चॅनलचं उमेश गुंजाळ 07 यशला सांगता येणार ये इकडून आपलं मधून का नको म्हणतो जाऊ द्या व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे सगळ्यांना माहिती आहे सध्या 2 दिवस यूट्यूबवर म्हणजे आमच्या चॅनलवर व्हिडिओ बघितला आहे की पूजा काही येत नाही आहे 8 दिवस झाले तिकडंच आहे या डोक्यात एक वेगळंच खूळ भरलं आहे चित्रपटात कामाचं काही तर म्हणे आपल्यासाठीच करायचं आहे आपल्या फ्युचरसाठीच आपल्या करिअरसाठीच मला हे काम करायचं पण माझी इच्छा नाही आहे माझी इच्छा आहे की तिने अजून शिकावं शिकण्यासाठी मी काही पण करायला तयार आहे आणि परत व्यवसाय जो मी व्यवसाय करतो तो त्याच्यामध्ये अजून चांगलं डेव्हलप करायची माझी इच्छा आहे भरपूर खूप जणांच्या चांगल्याच कमेंट आल्या ताई तुम्ही दादांचं ऐका ताई तुम्ही दादांचं ऐका दादांचा विचार ऐका कारण दुनियामध्ये फसवेगिरी खूप आहे पैशाचे लालूच देऊन देणारे भरपूर आहेत आणि असे भरपूर आहेत तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं की चित्रपटामध्ये कित्येक जण ऑडिशन देऊ देऊ सध्या असे घरी बसलेले आहेत आणि आपल्याला सहजासहजी असा चान्स मिळतो याच्या मागचं पण काहीतरी कारण असेलच हां माझ्या परस्पर समजा मला माहीत नाही पूजाचा नंबर तिथं त्यांच्याकडे कसा गेला तिला कॉल आला होता काल मला बोलली तिला कॉल आला होता मग मी नंबर घेतला मी कॉल पण केला आहे त्यांना आणि मी सुद्धा त्यांची रेकॉर्डिंग आता या व्हिडिओमध्ये टाकणार आहे ती पण सगळी ऐका कारण कुणी पण सहजासहजी एवढं नाही हे करत त्यांचं बोलणं पण कसं की आमच्याजवळ 300-400 जणांचे फोटो पडलेले आहेत म्हणाले की सिलेक्शनसाठी किंवा आम्हाला घ्या त्याच्यातून 3-4 सिलेक्ट केलेत म्हणले आम्ही 400 फोटोंमधनं त्याच्यात म्हणे तुमच्या मॅडमचा पण एक फोटो आहे माझी खरंच मनातून इच्छा नाही आहे आणि ती पण अजून येत नाही आहे तिला एवढं सांगितले मला गाड्याचं काम पडतं एवढं बोर झालो आहे आज इकडे मम्मीकडं आलो आहे दुकानात बसले मम्मी पप्पा आता बाहेर गेले तिथं पण बांधकाम चालू आहे बांधकाम पण तुम्हाला दाखवतो बघा ना बांधकाम चालू आहे तिला म्हणलं आहे आपण इथंच आता सगळं व्यवस्थित करू घराचं तुम्हाला वाटत असेल की सला बांधकाम यश 1 मिनिट उभा राहा तुम्हाला बांधकाम स्लॅप वगैरे झालाय वरच्या मजल्याचं लगेच सुरू करायचंय काम आता थोडा अंधार असेल पाठीमागच्या रूम मध्ये अंधार असेल एखाद्या वेळेस प्लास्टर झाले या रूमचं राहिले इकडं म्हणलं एवढं चांगलं करू सगळं जिथं जिथं घराची जशी इच्छा आहे तुझी ते पण करू पण तिच्या डोक्यात वेगळंच खोल चालू आहे तिला आता आज बोल आज बघतो मी तिला आणायला जातो आज काय म्हणती काय नाही बघू मम्मी कपाटाच्या खाली पैसे पडले 100% मम्मीचे असतील मम्मी एक असे पैसे हरवती परत म्हणते पैसे कुठं गेले माझे पैसे कुठं हरवले मम्मीचे पैसे ते बाजूला ठेवा लागतील आता हा तर मी ती रेकॉर्डिंग ह्या व्हिडिओ मध्ये टाकतो ऐका नक्कीच यशा ये ना इकडून हे बघा पूजा नाही आली म्हणून मम्मीला कपडे धुवायला दिले तर हे बघा माझे कपडे आणि सिद्धीचे पण कपडे हे बघा सिद्धीच्या शाळेचा ड्रेस हा बघा आणि माझे 8 दिवसाचे 8 ड्रेस आणि बघा हा जो स्लॅप इकडच्या घरी केला होता तुम्ही व्हिडिओत पाहिला असेल बघा हा स्लॅप आहे आता इथंच वर बांधकाम करायचं आहे तिला सांगितलं आहे आपण इथं चांगलं बांधकाम करू आता वरचं सुरू करायचं आहे बघा असं ओपन उजेडासाठी ठेवलेलं आहे ऐकत नाही आहे बघू तिच्या डोक्यात काय खूळ भरलं आहे तिला बोलतो मी आता आणि ती रेकॉर्डिंग एक टाकतो सगळेजण नक्कीच रेकॉर्डिंग बघा आणि कमेंटद्वारे तुमचं मत कळवा हा कट झाला का सर हो ऑटोमॅटिक कट झाला हा काय म्हणलो तेच तेवढंच सांगतो सरांना विचारा थोडं काय काय मिळालं तर आम्हाला पण चांगलं वाटेल मग आम्हाला बी बन ठेवून मग काय अडचण नाही समजा यायला असं कहू का मी कॉन्फरन्सला घेऊ का सरांना बघा ना तर तुम्हीच बोला ना असं एकट्यातच बोला काय म्हणते बघा नाही नाही काय होईल समोरासमोर चर्चा झाली म्हणजे ही होईल ना
हा तुम्ही मला जे बोला ती त्यांना बोला. चालते चालू राहू. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याने तुमच्या कॉलला होल्डवर ठेवलं आहे. कृपया लाईनवरच राहा. द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हॅज पुट युअर कॉल ऑन होल्ड. प्लीज स्टे ऑन द लाईन. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाईन पर बने रहे. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याने तुमच्या कॉलला होल्डवर ठेवलं आहे. कृपया लाईनवरच राहा. द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हॅज पुट युअर कॉल ऑन होल्ड. प्लीज स्टे ऑन द लाईन. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. हेलो सर. हेलो. हाँ बोल रहा सर. हाँ बोलो. हाँ फोन का वो चला ना कहीं. हाँ 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 बोल चलना नहीं. हो चालते तेवढंच विचार आहे. म्हणजे आमचं काय पूर्ण हात बंद झाल्यावर होईल. दुसरं काय नाही. आमची पण खूप इच्छा आहे करायची. नाही म्हणत नाही येत तिला पण संधी भेटतीये. मला पण चांगलं वाटेल समजा काय केलं तिने तर वेगळं. पण अडचणी बी आहे तर मग तिला बी वाटतं ना करावं. मला बी वाटतंय. पण आता काय आमचं सगळं हातावर सगळं पोट. नाही नाही हाय हाय बरं. तुमच्या ह्या कार्याला सलाम आहे माझा. एवढ्या तुम्ही परिस्थितीतून एवढं तुम्ही नाव कमवण्याचा प्रयत्न करताय ही फार मोठी गोष्ट आहे सर. हो ना त्यामुळंच बाकी काय नाही. आणि अशी लोक जीवनात जी माणसं जे प्रत्येक असा माणूस जो संघर्ष करतो त्याला यश हे काळ्या दगडावर लिहिलेलं असते. तुम्हाला तेच ना. मग आता ते थोडीशी मेहनत करतो तर युट्यूब वरती म्हणा ना थोडस आपलं मेहनत थोडीशी हे व्हायला लागली. हो नाही 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 तुम्हाला दिवस सांगते फार मोठे दिवस येणार. आता ही चित्रपटाची सुद्धा तुम्हाला संधी येते. म्हणजे एक काय तर तुमचं स्टार आहे. हो ना आम्ही ते गाणं पण केलं ना. आता त्या गाण्यामुळे मला आता आम्हाला चार गाण्याचे परत ऑफर आल्या तर नगरचे आहेत बघा. आर्यन प्रोडक्शन म्हणून आहे बघा. त्यांचे पण आता ऑफर आले की अल्बम सॉन्ग करायचे तीन ते चार. आणि आताच बोलवलं त्यांनी मला हे आपच्यात. पण मी म्हणलं माझं सध्या तर येणंच होत नाही बारक्या मुलीमुळं. नाहीतर काय मग त्यांना पण बोललो मी तसंच. त्यांना क्लिअर सांगितलंय बघा अशी अशी अडचण आहे माझी. तर ते म्हणले काय अडचण नाही तुम्हाला चालते जाण्यायेण्याचं आहे तुमचं काय पर डेच्या हिशोबाने बी देऊ म्हणले काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण कसं आहे आमचं बंद झाल्यावर हातच बंद होतो आमचा पूर्ण. बरोबर आहे बरोबर. मग काय नाही तर थोडस मिळालं तरी माणसाला समाधान वाटतं. जाऊ द्या थोडस आपला रोज निघाला बस झाला. आपल्याला काय प्रॉफिट निघावं असं काही अपेक्षा नाही. ते फक्त आपला रोज तरी मिळावं. एवढी एवढी मोठी संधी फार मोठी हो ही. मी तर म्हणतो ना पण मला कसं तुम्ही दोन दिवस म्हणले असे तर काय प्रॉब्लेम नाही. पण कसं आता याला खूप दिवस लागणार आहे. तर एवढे दिवस म्हणल्यावर माझ्याकडे एवढा समजा येत नाही ना. हो आहो ही फिल्म जर आपली बाहेर पडली ह्या चित्रपटाचं नाव आहे तुम्हाला सांगतो कजा नाव आहे. कजा कजा कजा. तर तुम्हाला सांगतो ही फिल्म बाहेर पडली. मी मॅडमला बाहेर फिरायचं होता येणार नाही देणार ते. तेवढं आहे बर का. दुसरी महाराष्ट्रातली रिंकू राजगुरुज आहे सर. कारण का कन्सेप्ट तशी आहे. दीड कॅ आणि दीड हिरोईनचा रोल आहे. हो ना ना आलं लक्षात. ते तुम्ही स्टोरी बी सांगितली का मला बी आवडली. एखाद्या समजा ते डान्सरची कथा सांगायची सगळी तिची रिअल लाईफ ती कशी स्ट्रगल करते मुलाला नंतर मुलगा झाल्यावर. पण तो म्हणजे सगळी स्टोरी लगेच माइंड मध्ये आली ना. तुम्ही थोडक्यात सांगितली पण लगेच कळाली ती. हो नाही नाही कन्सेप्ट कशी आहे. हो तुम्हाला स्टोरी मध्ये मला पूर्ण स्टोरी लक्षात आली की कशी काय आहे तिला लोकांशी संघर्ष कसा काय करायचं. बरोबर आहे तुमच्या लक्षात आली. माझी बी लक्षात लगेच आली म्हणून तर मी बी लगेच अग्रीमेंट केलं मी सुद्धा. आणि मी तुम्हाला सांगतो मी रिंकू राजगुरुवर 10 दिवस शूट केलंय. तर मी दुसऱ्या प्रोजेक्टला मी पर डे घेतला बरं का. पण ह्या चित्रपटाला मी पर डे घेतला नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही मागताय म्हणून म्हणत नाही बरं का. कारण का आतापर्यंत ती कॅरेक्टर केली ती छोटी छोटी मोठी एवढी नाही. लीड कॅरेक्टर भेटलं नाही. बरोबर. ह्याच्यामध्ये कॅरेक्टर फार मोठा आहे. आपल्याला एक उद्याला महाराष्ट्रात आपल्याला महाराष्ट्र ओळखू शकतो त्या कॅरेक्टर पासून. म्हणून मी त्यांना पेमेंट काही बोललो नाही. आणि त्यांची अडचण अशी आहे पैशाची फायनान्सची. त्यांचा चित्रपट रिलीज झाला नाही. 1 महिना 2 महिन्यानं होईल रिलीज.
त्याच्यामुळे त्यांचं फायनस तिथं अडकलेलं आहे. पण त्यांना चॅनलला आपलं ह्याला फेस्टिवलला इंटरनॅशनल फेस्टिवलला त्यांना पाठवायचा हा प्रोजेक्ट. पहिला प्रोजेक्ट फार मोठा केला आहे त्याच्यामध्ये मी पाटलाचं कॅरेक्टर हे केलेलं आहे. सासऱ्याचं केलंय मोठे कॅरेक्टर आहे तिथे आणि चांगला प्रामाणिक चांगला माणूस चांगले सगळी. तुमची काय अपेक्षा मला तेवढी सांगा. अपेक्षा किती मला सांगा बाबा सर तुम्ही आता एवढं द्याय सांगा. काय सांगा मी आता पहिल्यांदाच असं समजा सांगतो मला तर काही कळलं ना. पण काय सांगावं तुम्हाला सांगतो. मी कास्टिंग मीच केलं 80-90% कास्टिंग मी केले. कास्टिंगची जबाबदारी माझ्याकडे आहे बरं का. तुम्हाला सांगतो माझ्याकडे कमीत कमी 200-300 फोटो आहेत मुली. तीनशे फोटो आहेत आता सध्या अवेलेबल तुमच्या मॅडम साहेब. 3-4 मुली हे आहेत म्हणजे फायनलवर आलेत. त्या 4 मध्ये तुमच्या मॅडमचा एक नंबर आहे बघा. तेच ना मग आता आठवड्याचं मी म्हणलं तर मला आता समजा 5-6 मला आठवड्याचे दिले तर खूप झाले. 5,000 मला किंवा काही 5-6,000 कारण का मी बोलतो बरं का. मी तुम्हाला सांगतो माझं नाव ठीक आहे. तुमचं नाव काय मला सांगितलं नाही. तुमचं नाव उमेश गुंजा. हा उमेश हा बर चालेल. मी सरांना बोलतो चर्चा करतो आणि मी तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो बरं का. आपल्या फॅमिली बॅकग्राऊंड मुळे नाही तर काय मग माणसाने उलट काहीतरी संधी भेटते म्हणून तर काय काय जर मी काय म्हणतो जे काम करायसाठी मी स्वतःहून सांगतो ना. काम करायसाठी पैसे हिरोईन असो किंवा हिरो असो पैसा लावून काम करते पण आपली कंडिशन नाही त्याची. नाही नाही खरी खरी वस्तुस्थिती आहे. तुम्ही आता काय ह्या क्षेत्रात आहे तुम्हाला थोडंफार घ्यायचं ह्या गोष्टी. आम्ही जे गाणं केलं तिथं अक्षरशः मी 5,000 रुपये घेतले बघा एका दिवसाचे दोघांनी. आणि तिथं आता नंतर दुसऱ्या वेळेस त्यांना स्वतःहून दुसरे म्हणतात आम्ही 10,000 खर्चित होतो आम्हाला घ्या. नाही खरं आता ह्या प्रोजेक्टला तुम्हाला सांगतो एक हे जी मुलगी आहे मुंबईची दादरची आहे ती आता कार्यक्रम करते दुबईला. बरं का. तर ती मुलगी इतकी महाग लागली. एक नंबर आहे मुलगी डान्सर आहे इंडियन डान्सर मध्ये तिनं कार्यक्रम केलाय. इंडियन डान्सर आहे का सोनीवर त्या चॅनलवर तिचे व्हिडिओ आहेत तिने मला पाठवलेत. तर काही करा मला कन्सेप्ट फार आवडली आणि डान्सरचा विषय आहे तर मला डान्स पण येतोय अभिनय पण येतोय. तर तुम्ही गोष्ट फायनल करा. माझं येणं जाणं सुद्धा माझी स्वतःहून करते. किती दिवस आहे तुम्ही सांग. मी म्हणतोय ना आमचे आता ह्याच्यात पाहिलं मी त्यांना तसेच म्हणले पण ते म्हणले ना यांनाच करायचंय. परत आम्ही एक केल्यामुळे ते म्हणले दुसरं बी तुम्हीच करायचं. मस्त पैसे देऊन महाग लागले पण तुम्हालाच करायला लाव. आता म्हणलं बघू कारण का आम्हाला कामाने वेळच नाही भेटला आमच्या गाड्याच्या त्याच्या. बरोबर. ते आम्हाला रविवारी गाडा बंद असतो म्हणून ते म्हणले आपण रविवारी शूट करू. आता रविवारी तुम्हाला बी सुट्टी असती आपण वेळ काढू आणि रविवारी शूट करत नाही. एवढं तुम्हाला होईल बरं का. आमच्याकडून ज्यावेळेस समजा अडचण आली सर एक आम्हाला 2 दिवस थोडी वेळ द्या. 2 दिवस तुम्ही दुसरं शूट घ्या. तर आम्ही म्हणणार नाही अग्रीमेंट केलं तुम्ही आम्ही ह्या टायमाला तुम्ही आलाच पाहिजे. नाही नाही तेवढा नाही. पण याच्या गोष्टीत जर मनापासून वेळ दिला का मग ती गोष्ट होईपर्यंत दुसरीकडे नाही केलेलं बरं राहत माइंड. कारण काय एक तर एकच राहत मनात. हा तर मॅडम मी पहिलं शूट कमी केलं जर तुम्ही म्हणता आता वेबसिरीज केली तर मला एक ही पाठवा लिंक पाठवा. चालते चालते. गाणे केलेली ती पण आहे का व्हिडिओ तुमच्यावर. हो आहे ना आम्ही अल्बम सॉंग केलेला आहे दोघांनी जस्ट आता. ते पण मला पाठवा. तर व्हॅलेंटाईनच्या टाइमात केले म्हणजे प्रेमावरती गाणे आता 10 तारखेला रिलीज झालं गेल्या महिन्यात. हा हा नाही चांगला हिट केलेली गोष्ट चांगलीच आहे. पण तुम्हाला अजून एक मोठी ग्रीप आलेली आहे ह्या माध्यमातून. तेवढा आहे मनातून मला पण वाटत ना तिने काहीतरी केलं
या इंडस्ट्रीमध्ये 13-14 वर्ष झाले मी काम करतोय. सुरुवातीला मी शूट करायसाठी मी ह्या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. औरंगाबादला कानडी आहे का, कानडी कानडी तालुका औरंगाबादकर, तर तिथं मी शूटला गेलो. माझा त्या चित्रपटात सीन किती मोजून बघा, एक 10 सेकंद असेल. अच्छा, 10 सेकंदासाठी तुम्हाला सांगतो, इथून मी गेलो ते बदल खर्चानं स्वतः येणं जाणं, तिथं लॉजिंग स्वतः केलं, एक दिवस शूट केलं, मागे आलो चित्रपट बघाय गेलो. माझा मी पिक्चर मध्ये काम केलं बघ, तिथं चित्रपटात मी आलो आलो मनस्तूर पडद्यावर निघून गेलो. अरे बापरे, हा इथून स्ट्रगल माझं झालेलं आहे. आता चांगले चांगले मी थिएटर फिल्म केलेत, मी परडे केलेला आहे, परडे सुद्धा आपण घेतोय. आमच्या बीड मध्ये म्हणले सवय म्हणून पण आहेत बघा, त्यांनी पण बरेच पिक्चर मध्ये केलंय बघा, सिरियल मध्ये पण केलंय, त्यांचं नाव नाही सांगता येत, आडनाव फक्त सवय म्हणून माहिती आहे. जवळच आहेत बघा ते राहायला. परत आपले जे निकम सर आहेत ते सुद्धा इथं जवळच राहतात आमच्या बाजूला. सुधीर निकम. सुधीर निकम. सुधीर निकम, बरोबर. मकरंद आला सुरेकर सोबत त्यांचे त्यामध्ये नाही का गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरामध्ये बुवाचं काम केलं. होय होय होय, गल्लीत गोंधळ दिल्लीत त्याच्यात. आणि त्यांनी भरपूर पिक्चर मध्ये काम केलं, त्यांनी स्वतः पण पिक्चर काढलेला आहे. आणि ही जी प्रोजेक्ट आहे का नाही तुमच्या माहिती नायकी प्रधान आहे, नायकी प्रधान म्हणजे स्टार्ट ते एंड पर्यंत त्या नायकेचं काम आहे सगळं त्यांच्यावर चित्र. बाकीचे सीन आहेत का सगळे छोटे छोटे सीन आहेत बाकीच्या कलाकारांचे, पण सगळ्यात फ्रंटला ही कॅरेक्टर आहे लीडचं. त्याच्यामुळं अशी संधी कधीच भेटणार नाही तुम्हाला सांगतो. तर समजा सर कानावर घालून बघा तरी, काय म्हणते सर बघा तरी. बोलतो मी, पण मी काय म्हणतो तुम्हाला रिअल का बोलतो, मी पंढरपूरचा प्रॉपर. तर एक मला का माझ्या मनात एक क्लिक काय झालं की बाबा एक आपण मी पण एक सामान्य कलाकार आहे तुमच्यासारखा, मी त्या पद्धतीनं तुम्ही दोघं जण इतकं तुमची धडपड पाहून आता मुंबई पुणे ज्या मुली काय तुम्हाला सांगतो स्टँडर्ड आहे त्या काम करायला तयार आहे त्या, पण मोठ्याला मोठं होत जात आहे. मोठ्याला मोठं होत जात, पैसा त्यांच्याकडे असू तो पैसा त्यांच्याकडेच पळतो. हो मग जर आपण एखाद्या सामान्य तुम्ही मला म्हणताल बाबा त्या सतीश सरांमुळे ह्यानी माझं सिलेक्शन ह्यानी मला ह्या मध्ये घेतले म्हणून मी आज ह्या इथपर्यंत पोहोचलोय, एवढं जरी तुम्ही बाहेर बोलला पाच आणि पुष्कळ आपण भरपूर कमवलं सारखं वाटायला. एवढं ते ना मग तुमच्यामुळे एवढा चांगला फायदा होतो, एवढी संधी भेटते, अजून काय पाहिजे मग. हा तर ही दृष्टिकोन माझ्यापेक्षा आहे. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला फोटो मी सेंड करतो, किती फोटो आहेत बघा तुम्ही. म्हणजे मी म्हणजे तुम्हाला बोलतोय असा नाही, मला ते बोलणं सुद्धा योग्य नाही, पण एक आपुलकीनं बोलतोय तुम्हाला. बरोबर का? हा नाही बरोबर. तर एक 8-10 दिवस म्हणजे काय आपल्या आयुष्यातलं लय नाही बरं का, थोडं कुठंतरी संघर्ष मोठं एखादं करायचं, नाव मोठं करायचं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला थोडं जेवण करायचं म्हणल्यावर हाताला भाकरी करताना पोळतच असते. हा थोडा तुमची मला स्टोरी तुमची जेवणाची काय ती स्टोरी मला लक्षात आली, तुमच्या हातावर आहे एवढं सामान्य गोष्टीतून तुम्ही. आणि मी विशेष मी एक मानतो बरं का सर, आज तुम्ही जी सुरुवात केली स्ट्रगल करायची बरं का, त्या स्ट्रगलमुळे ही तुम्हाला सध्या आली किती आला तेव्हा. नाही मला आता बरेचदा म्हणजे होते ना समजा तुम्ही जे करताय त्याच्यातून तुमचा कधी ना कधी फायदा होईल त्या गोष्टीवर. नाही नक्कीच तोच त्याचाच फायदा आहे. हा तुम्हाला जे कॉल आलाय का नाही या संधीचा, तेच ना मग त्याच्यामुळे समजा जे आम्ही धडपड करतोय सोशल मीडियावर त्याच्यामुळे थोडाफार मिळाला पाहिजे. हा चांगली गोष्ट आहे ही. मी बोलतो सरांना. चालते चालते फक्त सरांना बोलतो, फक्त मला एवढं म्हणायचं आहे तुम्ही हा करावा. आम्हाला पण करायला आवडेल ना काम नक्की. आणि जर नाही केला तर तुम्ही सगळा चित्रपट नाव टायटल घ्याना तेव्हा की ज्यावेळेस चित्रपट तुमच्या बेड मध्ये होल्डिंग लागतील त्या टायमाला तुम्ही म्हणताल ही संधी मला आली होती. प्रयत्न तर मला नक्की करू सर, काय म्हणजे थोडंफार काहीतरी बघा नक्कीच काहीतरी आम्ही बघतो, प्रयत्न झाला तर नक्कीच तुम्हाला म्हणतो करू म्हणून.
कारण काय माहिती आहे का, आतापर्यंत सगळे ऍक्टर आहेत का ना, जेवढे कलाकार आम्ही घेतलेत का नाही बरं का, त्यांना स्पष्ट सांगून विदाउट पेमेंटचे सगळे सगळे कलाकार हा, तर एक त्यांचा तो चित्रपट रिलीज झाला नाही म्हणून ते थोडा अडचणीत आहेत निर्माते, आणि ते निर्माते म्हणजे त्यांना बेस्ट ऍक्टर दादासाहेब फाळके पुरस्कार बेस्ट डिरेक्टर म्हणून त्यांना तो चित्रपटाला भेटलाय गेल्या वर्षीच भेटतो, आणि त्यात त्यांच्या चित्रपटातच मला ऍक्टर म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार मला भेटलाय, तो त्या कोविडमुळे थांबलायच्या 2-3 महिन्यामध्ये 2 महिन्याचं सीएमच्या हस्ते कार्यक्रमाची घेतो घेतला मुख्यमंत्र्याच्या हस्ते ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, तर टीम चांगली आहे आणि त्यांना कॉन्फिडन्स वाढल्यामुळे त्यांचा त्यांना एकच म्हणायला की बाबा आपल्या ह्या कदा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार घेतला पाहिजे बरोबर, आणि राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला सांगतो मॅडमचं जी कॅरेक्टर आहे का नाही या कॅरेक्टरला पुरस्कार घेतला दुसऱ्याला कोणाला घेतला ना, त्याच्या माग जी सर्व धडपड काढतात पडद्या माग त्यांच्यामुळे साध्य होत हे पण नाही बरोबर आहे, पण त्या पुरस्काराचं स्वरूप तुम्हाला सांगतो पुरस्काराचं स्वरूप आहे 11,00,000 रुपये आणि मानचिन्ह, त्या पुरस्काराचं स्वरूप काय 11,00,000 रुपये आणि मानचिन्ह आणि राष्ट्रपतीच्या हस्ते पुरुष सन्मान होतोय, ते रिंकुला बघितले भेटला का नाही तुम्हाला सायरट मध्ये, हो भेटला भेटला हा राष्ट्रीय पुरस्कार भेटला, ज्या रिंगनला काम केलं त्या रिंगनला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार भेटला, हा तर भविष्यात तुम्हाला ते पण मिळू शकते, आपण थोडा पॉझिटिव्ह विचार करूनच बोलूया, आपणच घेणार आहे आपणच मिळवणार आहे, आणि टीम चांगली आहे, मी सरांना बोलतो तुमच्या संदर्भात सर अशी अशी बोलतील म्हणतो, तर तुम्ही सर म्हणावं असं काय नाही सर काय द्यावं आपल्याला एवढं खोट नाही, तुम्ही तुमची जी लता मांडली ही काय चुकीची नाही लिहिलं काय तर तुम्ही कराल तर येस आहे ना तुमचं काय म्हणले नो काम करायला तर तुमचं येस आहे का नाही, हो काम करायची म्हणतो ना इच्छा आहे नक्कीच करू मग तुम्ही, बर बर हो नाही असं आम्ही म्हणलोच नाही की तेव्हाच हो म्हणलं तुम्हाला कारण तुमची स्टोरी खरंच आवडली असं थोडीशी नाहीये म्हणून एकदम चांगली तुमचं म्हणणं एकच स्टोरी आवडली काम करायची तयारी आहे पण काय तर फुलाची पाकळी मिळावी असं तुमचं एक म्हणणं आहे लक्षात, फुलाची आपल्या फुल नकोच पाकळी मिळाली तर खूप झालं म्हणजे माझ्या हाताला थोडासा भार मिळेल बस, नाही नाही बरोबर आहे आणि नाही बर का तुम्हाला जी पाकळी जर घेतली तर त्या पाकळीची एक मरेपर्यंत आठवण राहते की बाबा आपल्यामध्ये काय तर क्वालिटी आहे त्या क्वालिटीचे हे फळ आहे, नक्की खरी गोष्ट आहे तुम्ही बोलताय ही बोल मी सरांशी चर्चा करतो आणि फार तर तुम्ही बिझी असता का तुम्हाला परत नंतर मी कॉन्फरन्स घेतलं चालेल, परत तो गाडा इथून नाही अडकली परत आणायचा संध्याकाळी दिवसभर एकटाच असतो ना गाड्यावरती पण काम करायला, अहो सर हा चित्रपट केल्यावर मॅडमला रिजन टाकायला 51,000 रुपये देतील 51,000 रुपये दुकानाची रिजिन कापायला 50,000 रुपये नाही आहेत ना किती उदाहरणार्थ आहेत ना त्याचे माधुरी पवारांचे ते जे याच्यावरती पॉप्युलर आहेत का ते सुद्धा 30-40,000 रुपये घ्यायला लागलेत ना आजी विष्णुप्रिय आहे बरेच जण तर त्या गाण्याचा 40,000 रुपये घेतात त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे त्यासाठी, त्या ठिकाणी पोहोचायचं आहे मी पण त्या मॅडम बरोबरच माझं कॅरेक्टर आहे माझी तीच इच्छा आहे की बाबा आपलं नाव झालं पाहिजे बरोबर आहे, आता माझे 2 चित्रपट आले 2 चित्रपट जर बाहेर पडले असते तर आता तुम्हाला माझं नाव सांगायची काहीच गरज नव्हती, बरोबर ते चित्रपट आता बाहेर पडतील 1-2 महिना कोविडमुळे 100% थिएटर चालू नसल्यामुळं थांबले होते, आता थिएटर चालू झाले ते 4 दिवस झाले हो झाले सुरू
आता तुमचे त्या झोंडची कसली चर्चा चालू सांगा बरं. काय म्हणले? झोंड झोंड पिक्चरची कसली चर्चा चालू आहे महाराष्ट्रात? झोंड मजा आते. त्याचा डायरेक्टर तसंच परत आता कॅरेक्टर जे व्हायरल झाले तेच प्लस पॉईंट त्याच्यामध्ये. अमिताभ बच्चन म्हणल्यावर तर काही विषयच नाही ना परत. अहो नागराज अण्णाची माझी एकदम जवळचे संमत आहे. अच्छा मग डायरेक्टर तसं आहे ना, त्या डायरेक्टरचं नाव घेऊ तरच तो विषयच मांडतो तसा. हो तो हृदयाला भिनणारा विषय मांडतो. हो ना मग तेच ना मग त्याचं नाव म्हणलं की माझ्या समोर स्टोरी अशी पूर्ण डोळ्यासमोरच येते आखी रिअल लाईफ. हा आणि आपली जी स्टोरी आहे ती त्या पद्धतीची स्टोरी आपण मांडतो. हा त्या चित्रपटाची स्टोरी तशीच आहे. सगळं ग्रामीण मध्ये